गणपती बाप्पा। नमस्कार, मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत प्राची कॉम्प्लेक्स चावडी नाका पेणी इकडे। सणासुदीचे दिवस आहेत, तुम्ही सगळे खूप बिझी आहात, तरी सुद्धा वेळात वेळ काढून इकडे जमलेला आहात खूप धमाल करायला। मी पण ह्यांच्याबरोबर आहे, खूप मोठ्या संख्येने लोक इकडे आहेत, एकदम जाम तयारीत आलेले आहेत, त्यांच्याबरोबर आपल्याला खूप धमाल करायची। सो सुरू करूया आपला कार्यक्रम कुरकुरे प्रस्तुत साडे माडे। आपण ज्या प्राची कॉम्प्लेक्स मध्ये आज आलेलो आहोत, तिकडे राहणारे सदस्य जितेंद्र कोरे हे आज आपल्या बरोबर आहेत। त्यांना विचारूया आपण त्यांच्या बिल्डिंग मध्ये एकंदरीत काय काय चालतं, काय काय सांस्कृतिक कार्यक्रम चालतात ते। काका नमस्कार। नमस्कार। आम्हाला सांगा तुमच्या सोसायटीमध्ये काय काय चालतं, काय काय सण साजरे करता एकत्र। आमच्या सोसायटीमध्ये विविध प्रोग्राम होतात, यामध्ये वार्षिक स्नेह संमेलन होतं, याच्यामध्ये विविध प्रोग्राम ठेवलेले असतात दिवसभर आणि रात्री देखील। या प्रोग्राम्समध्ये सगळ्या लहान मुलांना त्यांचं जे टॅलेंट आहे त्यासाठी काही काही खेळ बसवले जातात, काही गाणी बसवले जातात, आणि सोसायटीचे खूप सारे सदस्य त्यासाठी मेहनत घेतात भरपूर दिवस, आणि म्हणजे खूप वाखाणण्यासारखं काम केलेलं आहे। म्हणजे एकंदरीत सगळ्यांमध्ये एकोपा असतो। हो, थँक्यू काका। थँक्यू। माहिती मिळालेली आहे, खूप एकोपा आहे असं कळलेलं आहे। बघूया खेळ खेळताना कळेल आपल्याला, खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन्स वाटून झालेली आहेत, मला ना खरंच थोडं थोडं वाटायला लागलंय की ह्यांच्यात एकोपा आहे। बघूया पुढे कळेलच। आता आपल्याला स्पर्धक निवडायचे, त्यासाठी लागणारी इकडची टोकन्स आणि ती काढून द्यायला माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण आहे। हाय, काय नाव तुझं? ऐश्वर्या अजय ठाकूर। ऐश्वर्या ठाकूर, बर, कितवीत आहेस तू? चौथीत। चौथीत, कुठल्या शाळेत जातेस? कार्मेल हायस्कूल। अभ्यास आवडतो का? खरंच आवडतो का? हो। की टेन्शन आहे कोणाचं? नक्की नाही ना। बर, मला तू टोकन्स काढून देशील याच्यातली? डोळे मिटून? आईचा नंबर काढायचा नाही हा, डोळे मीट आणि तीन टोकन्स काढून दे, एक एक करून दे, हे बघ, हा एक एक करून द्यायचं हा, हा अजून डोळे मीट आणि अजून एक एक आणि अजून एक दे। थँक्यू। टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण भाग्यवान स्पर्धक आहेत जे आपल्याबरोबर खेळणार आहेत आपली पहिली फेरी। अंदाजे किती? पहिला क्रमांक 68। दुसरा भाग्यवान स्पर्धक ज्याचा क्रमांक आहे 52। आणि तिसरा भाग्यवान स्पर्धक क्रमांक 58। हे तीन स्पर्धक खेळणार आहेत आपली पहिली फेरी, अंदाजे किती? स्पर्धक तयार आहेत, चेहऱ्यावर त्यांचे हास्य आहे, खेळायचं आहे आपल्याला, पण थोडंसं त्यांच्याशी ना गप्पा मारूया। नमस्कार वहिनी। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा? शरयू जितेंद्र कोरे। मला ना तुम्हाला विचारायचं, तुम्ही ह्या प्राची कॉम्प्लेक्सच्या सेक्रेटरी आहात? नाही, मी इथली सदस्य आहे। सदस्य आहात, कारण ना तुम्ही जेव्हा तुमचा नंबर लागला ना इतक्या जोरात या लोकांनी टाळ्या वाजवल्या ना, तर मला वाटलं सेक्रेटरी वगैरे आहात की काय, ते घाबरून टाळ्या वाजवल्या असं काय नाही ना? नाही नाही, साडे माडे तीन प्रोग्राम साठी मी SMS केला होता म्हणून त्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या। अच्छा, म्हणजे आहे आहे तुमच्या एकोपा आहे, नाही तर आपला नंबर नाही लागला 10 दिवसाला असं असं नाही झालंय, चांगली गोष्ट आहे। तुम्ही काय करता? मी सध्या आदिवासी विकास विभागच्या एका शाळेत कम्प्युटर शिकवायला जाते। अरे वा, फार छान गोष्ट करता तुम्ही काकू। तुमच्या घरी गणपती असतो? असतो। तुमच्या घरी असतो? हो। किती दिवसांचा असतो? 5 दिवसांचा। अरे वा, मग भरपूर दिवस आहे, तयारी वगैरे सगळी झालेली आहे? चालू आहे। चालू आहे, मग इकडे तुम्ही गेम खेळायला वेळात वेळ काढून आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार, मी अपर्णा अशोक चंदने, प्राची कॉम्प्लेक्स। वा, बोला, तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ आहे। बर, आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? मिस्टर असतात, ते सेक्रेटरी आहेत आता। अच्छा। बर बर बर, म्हणजे तुम्हाला काय सपोर्ट वगैरे कळेल कळेल, आता मला कळेल, ते सेक्रेटरी आहेत। कसं हास्य आलं मला त्यांच्या चेहऱ्यावर। मग गणपतीची तयारी? हो झाली। जोरदार जोरदार, तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून आला तिकडे। अच्छा, व्हेरी गुड। मग मोदक वगैरे झालेले आहेत? हो। आणि काय काय गोड पदार्थ काय केलेत सांगा? गोड काय, खीर केली। खीर केली आहे म्हणजे आहे अजून? हो आहे। चल, मी आता जाताना
येऊन जातो. हा नक्की येणार बघा, नंतर मग विसरले ओळखलं नाही वगैरे असं नको आपल्याला. नक्की ना? ओके. तुम्हाला या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. काय नाव? निकिता अशोक बिराजदार. अच्छा, घरी गणपती असतो का तुझ्या? नाही, माझ्या मैत्रिणीकडे असतो. मैत्रिणीकडे असतो? मग तिकडे जातेस तू? हो. खूप धमाल ना? हो. मग जागरण वगैरे आरत्या बिरत्या जोर जोरात म्हणतेस तू? हो. आणि बाकी तुझ्या बिल्डिंग मध्ये तू काय काय मजा करतेस, जे कार्यक्रम वगैरे आपल्याला जे काकांनी सांगितलं तसं आम्ही खूप खेळतो, मजा करतो. वार्षिकोत्सव असतो ना तुमच्याकडे, मग तू डान्स गाणं काय करतेस? हो, कार्यक्रम करतेस तू? ओके. या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. गप्पा मारून झालेले आहेत, खेळूया पहिली राऊंड. अंदाजे किती? या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक प्रॉडक्ट देणार आणि काही आकडे देणार. 10 आकड्यांपैकी 4 आकडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक किंमत जुळवायची आहे. तिघींपैकी ज्यांची किंमत, ह्या 4 आकड्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या तितकीच असेल किंवा जवळपासची असेल, त्या ठरतील विजेत्या. बरं, आता पहिल्यांदा किंमत कोण जुळवणार? खूप सोपं आहे, ज्यांचा नंबर पहिल्यांदा आला त्या पहिल्यांदा बोली लावणार आणि क्रमाक्रमाने तसं होईल. सो पहिल्यांदा बोली लावतील कोरे वहिनी, मग चंदने वहिनी आणि तिसरी असेल निकिता. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे कपसेट. बोन चायनाच्या या आकर्षक कपसेटमध्ये 4 कप आहेत ज्याच्यावर सुंदर डिझाईन आहे, शिवाय 4 स्टेनलेस स्टीलच्या बशा व चमचे आहेत. सो हे आहे आजचं आपलं प्रॉडक्ट आणि पहिल्यांदा किंमत जुळवतील कोरे वहिनी. वहिनी हे घ्या आकडे, कुठलेही 4 आकडे वापरायचे आणि किंमत जुळवायची, ह्याच्याकडे बघून घ्या किती किंमत असेल, विचार करा आणि तसे आकडे जुळवा. काकू किती किंमत आहे? 1230 या सेटची. 1230 किंमत बरोबर वाटते? 1500 आणि कोणाला अजून काय काय वाटतंय? 1300 किती? 1800 काकू तुम्हाला काय करायचंय? बरोबर आहे. 1230 कॉन्फिडेंट आहात तुम्ही? हो. मग फ्रीज करून टाकूया किंमत. नक्की? हो. 1230 एक, 1230 दोन, 1230 तीन. काकू आता तुम्हाला संधी आहे, हे घ्या आकडे, यापैकी कुठलेही 4 आकडे लावा आणि या सेटची किंमत सांगा. काकू किती किंमत लावली आहे सांगा? 1250 1250 एकदम कट्टुकट आहे. कट्टुकट. यांना विचारूया काय? नको 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 विचारूया. नको विचारू. मी तुम्ही कॉन्फिडेंटच आहात? कॉन्फिडेंट. 1250 वर या कॉन्फिडेंट आहेत? नक्की? ओके. मग आपण फ्रीज करून टाकूया का? करू टाका. हा विचारूच नको आहे कोणाला. नको नको. चलो 1250 एक, 1250 दोन, 1250 तीन. आणि आता वेळ निकिताची. निकिता हे घे आकडे, 4 आकडे निवड आणि या ह्याची सेटची किंमत सांग. किती किंमत आहे? 1420 1420 1600 आणि 1800 वर कोण आहे? 2000. बर बर, तुला 1420 ठेवायचे. नक्की? हो. मग फ्रीज करून टाकूया. हो. नक्की? हो. 1420 एक, 1420 दोन, 1420 तीन. सगळ्यांच्या किमती लावून झालेल्या आहेत, निकाल माझ्या हातात आहे. कोरे वहिनीने सांगितली किंमत 1230 रुपये, निकितानी किंमत सांगितली 1420 रुपये आणि अपर्णा चंदने यांनी किंमत सांगितली 1250 रुपये. बघूया आता काय खरी किंमत आहे ते कळेल आता. बघूया. आणि ह्याची खरी किंमत आहे 1300 रुपये. जवळपासची किंमत सांगितली होती चंदने वहिनीने, त्यामुळे त्या ठरलेल्या आहेत विजेत्या. वहिनी गणपती बाप्पा. मी एक प्रश्न विचारणार आहे. आपले हे जे 6 स्पर्धक आहेत ते सोडून हा प्रश्न इतर लोकांसाठी आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी एपिसोडच्या शेवटी द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, अशी कुठली गोष्ट आहे, वस्तू आहे जी दिवसभर चालू राहते पण स्वतःच्या जागेवरून बाहेर मात्र येत नाही. आता वेळ आहे आपल्या दुसऱ्या राऊंडची, म्हणजे सुपर मार्केट राऊंड. त्यासाठी आपल्याला स्पर्धक निवडायचे आहेत, त्यासाठी आपल्याला टोकन्स निवडायचे आहेत. माझी एक छोटीशी मैत्रीण आहे भक्ती नावाची,
ती आपल्याला तीन टोकन्स काढून देणार आहे. हाय भक्ती, मला डोळे मीट आणि त्याच्यातली तीन टोकन्स एक एक करून काढून दे. दे दे, अजून एक दे, अजून थोडीशी मिक्स करूया. हां, अजून एक दे. तीन टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे आपल्याबरोबर आपली दुसरी राऊंड म्हणजे सुपरमार्केट राऊंड खेळणार आहेत. पहिला क्रमांक आहे 77, दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 74, आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 71. हे तिघही स्पर्धक तयार आहेत आपली दुसरी राऊंड खेळायला सुपर मार्केट राऊंड. राऊंड साठी सगळे तयार आहेत, त्याआधी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव सांगा. चंद्रकांत पवार. अच्छा, तुम्ही काय करता? मी आता रिटायर आहे. अच्छा, 2 वर्ष झाली. अच्छा बरं, तुमच्या घरी गणपती असतो का? हो असतो. किती वर्षापासून आहे साधारण? पूर्वीपासून आहे. खूप माहिती, तुम्ही लहान होतात किंवा त्याच्या आधीपासून? लहानपणापासून. अच्छा, अरे वा. मग तुमच्या आयुष्यात असं काही झालंय का की एखादा कठीण प्रसंग होता आणि त्यात तुम्ही गणपतीची आराधना केलीत किंवा कुठल्याही देवाची आराधना केलीत आणि सही सलामत बाहेर पडलात? मी माझ्या जीवनामध्ये गणपती स्थान आहेच, ते आपले दैवत आहे ते. बरोबर. पण मी सद्गुरू केले. अच्छा. वामनराव पै. अच्छा. आणि सद्गुरू केल्यापासून आमची गाडी ट्रॅकवर आली. अरे वा. आणि मग जे सुखाचे दिवस आले ते आजपर्यंत व्यवस्थित आहे सगळं. काका, हे दिवस तसेच टिकून राहतील हे नक्की. ठीक आहे, या राऊंडसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शुभदा चंद्रशेखर डेरे. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी. घरी गणपती असतो? किती दिवसाचा? 7 दिवसाचा. म्हणजे गौरी आणि गणपती एकत्र? बरं, मग सगळे मोदक बिदक सगळं आता घरी रेडी आहे तुमच्या? तुम्हाला टेन्शन आलंय का? नाही नाही. नक्की नाही? हा, तुम्ही असं घाबरलेल्या सारख्या वाटताय. नाही ना? बरं, मला सांगा आधी कधी असं झालं होतं का की एखादा काहीतरी प्रसंग आला होता, खूप कठीण होता, पण त्यानंतर तुम्ही गणपतीची तुमच्या कुठल्याही आवडत्या देवाची आराधना केलीत आणि त्याच्यातून बाहेर पडला, तसं काही झालंय? हो झाले. काय झालंय सांगा? लग्न जमत नव्हतं. अच्छा. तर पोती वाचायला लागले असून नंतर मला थोड्या दिवसांनी लग्न झालं. पोथी वाचायला लागल्यापासून काही का असेना, गणपतीची आराधना असेना, पोथी वाचायला असेना, आपल्याला आराधना महत्वाची आहे. बरोबर आहे. इकडे पण तुम्हाला आता गेम खेळायचा आहे, तो जिंकायचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा आराधना महत्वाची आहे. बरोबर. सो या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार वहिनी. नमस्कार. तुमचं नाव सांगा. कविता अशोकराव बिराजदार. बर, काय करता तुम्ही? मी शिक्षिका आहे. अरे, शिक्षिका आहात? वा वा. घरी गणपती वगैरे असतो? नाही, नसतो. त्यामुळे गणपतीला खूप मानतो. अच्छा, काय म्हणजे असं काही घडलं होतं की ज्यामुळे तुम्हाला असं झालं, किंवा कुठल्या गणपतीला मानता तुम्ही? आमच्या इथं पेंडला चावडी नाक्यावर चिमण्या गणपती आहे, त्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय माझे मिस्टर तर जातच नाहीत कामावर. अच्छा. आणि मग तुम्ही पण त्याच गणपतीला मानता? पण चांगली गोष्ट आहे ना, कामावर जावंच वाटत नाही देवाचं दर्शन घेतल्याशिवाय, खूप चांगली गोष्ट आहे. हा, आणि बाकी तुम्ही गणपती आता गणपती बसत्या त्यावेळेस गणपती चिमण्या गणपती आहे ना, तिथं पण गणपती बसलेला असतो. अच्छा. हा, तिथं कार्यक्रम होता, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे, तिथं भाग घेतात, माझी मुलगी वगैरे भाग घेते. ठीक आहे, आपल्याला राऊंड खेळायचे, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर आता वेळ आहे आपली दुसरी राऊंड खेळण्याची, म्हणजे सुपर मार्केट राऊंडची. राऊंड एकदम सोपी आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपल्या समोर काही वस्तू असतील, त्या तुम्हाला ठराविक वेळेत खरेदी करायच्या. बरोबर. मी तुम्हाला एक बजेट देणार. आता ज्यांच्या खरेदीची किंमत त्या बजेट एवढी अचूक किंवा त्या बजेटच्या जवळपास जाणारी असतील, ते ठरतील या भागाचे विजेते. ठीक आहे. आजचं बजेट आहे 850 रुपये आणि तुम्हाला वेळ आहे 1 मिनिटाची. तर सुरुवात करूया आपण. तुमची वेळ सुरू होतीये आता 3:30. चला, 850 रुपये लक्षात ठेवा, तेवढीच खरेदी करायची आहे आपल्याला. किंमत त्याच्या जवळपास गेली पाहिजे. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे, खरेदी करून झालेली आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली आहे ते.
खरेदीची टोटल माझ्या हातात आहे, बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली आहे ते. चंद्रकांत पवार काकांनी खरेदी केली आहे 497 रुपयाची, शुभदा डेरे वहिनीनी खरेदी केली आहे 568 रुपयांची, आणि कविता बिराजदार वहिनीनी खरेदी केली आहे 437 रुपयाची. आपल्या बजेटच्या जवळ जाणारी खरेदी केली आहे शुभदा डेरे वहिनीनी, त्यामुळे त्या ठरल्या आहेत या राऊंडच्या विजेत्या. अभिनंदन गणपती बाप्पा. मी आधी जो प्रश्न विचारला होता तो परत एकदा विचारतो, अशी कुठली गोष्ट आहे जी दिवसभर चालू राहते पण आपल्या जागेवरून मात्र अजिबात हलत नाही, बाहेर येत नाही? अंदाजे कितीच्या विजेत्या चंदने काकू आणि सुपर मार्केटच्या विजेत्या ढेरे काकू खेळणार आहेत आपल्या बरोबर आपली तिसरी राऊंड, जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. जॅकपॉट राऊंडमध्ये चावी निवडण्याची गरज असते, पण दोन वहिनींपैकी चावी पहिल्यांदा कोण निवडणार ठरवणं खूप सोपं आहे. इकडे काही साहित्य आहे, एक गेम खेळायचा आहे आपल्याला. एका मिनिटात ह्या साहित्यापासून आपल्याला हार तयार करायचा आहे. नीट लक्ष द्या, पहिल्यांदा लाल फूल, मग दुर्वा, मग पांढरं फूल, परत लाल फूल, दुर्वा आणि पांढरं फूल. ठीक आहे, तुम्ही रेडी आहात? सुरू करूया. तुमची वेळ सुरू होते आता. साडे मारे, चला चला. एक फूल दुर्वा, मग परत एक फूल. अर्ध मिनिट झालेले, अजून अर्ध मिनिट आहे दोघींकडे. साडे मारे तीन. वेळ संपली, खेळ संपला, रिझल्ट आपल्या समोर आहे. ढेरे वहिनीनी दोन फुलं आणि एक दुर्वा वापरून हार तयार केलेला आहे, आणि चंदने वहिनीनी तीन फुलं आणि दोन दुर्वा वापरले आणि हार केला आहे, त्यामुळे विजेत्या ठरले आहेत चंदने वहिनी, ज्यांना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी, लाल चावी, काकूंना विचारूया त्यांना कुठली चावी निवडायची आहे ते. काकू सांगा. लाल चावी. नक्की? नक्की. एकदम कॉन्फिडेंटली सांगितलं तुम्ही. पहिल्या राऊंडला पण असंच वाटलं होतं मनापासून ना? हो. आणि ते जिंकलात? हो. आता पण वाटतंय जिंकाल? हो, जिंकणार. लाल चावी? येस. लाल चावी घेऊ दे. आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे. ठीक आहे, घेऊन टाका मग लाल चावी. चंदने काकूंनी लाल चावी निवडलेली आहे, त्यामुळे ढेरे काकूंना मिळते हिरवी चावी. काकू ही घ्या, बघूया कुठल्या पेटीत खजिना दडला येते. चला. निकाल आपल्या समोर आहे, उपविजेत्या ठरलेल्या आहेत ढेरे काकू, ज्यांना मिळालेली आहे मिरची पावडर. काकू प्रतिक्रिया काय? नाही, आनंद झाला. आनंद झाला तरी सुद्धा. वा वा, दॅट्स द स्पिरिट. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि विजेत्या ठरलेल्या आहेत चंदने काकू. काकू दिल खोल के बोलू अभी. आता दिल खोल के दिले तुम्ही. हो की नाही? दिल खोल के बोलते आता. ओके, थँक्यू. एक प्रश्न, ह्याच्यावर कुठला कार्यक्रम बघणार आहात? साडे मारे तीन. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आता वेळ झाली आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची. मी असा प्रश्न विचारला होता, ती कुठली गोष्ट आहे, वस्तू आहे की जी दिवसभर चालत राहते पण स्वतःची जागा मात्र सोडत नाही? सगळ्यांना उत्तर येते. तुम्ही या, या इकडे पुढे उभे राहा. काकू तुम्ही पण पुढे उभे राहा. पुढे या, पुढे या. तुमचं नाव सांगा. आरती दळवी. उत्तर काय आहे? घड्याळाचे काटे. नाही, उत्तर चुकलंय. तुम्ही या. नाव सांगा. राखी प्रशांत पार्टे. आणि उत्तर काय आहे? जी बरोबर आहे. हे बक्षीस तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.